बुलडाण्यामध्ये नाकाबंदी करत पोलिसांची फिरणाऱ्यांवर कारवाई. संपूर्ण भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलीस प्रशासन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन रस्त्यावरती उतरून कारवाई करताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता कर्फ्यू मध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रस्त्यावर किंबहुना घराबाहेर पडणेही त्यांनी टाळले. मात्र एकीकडे असे असताना एखाद दुसरे दुचाकी व चारचाकी वाहन रस्त्यावर चौकात दिसताच पोलिसांकडून ते अडवले जाते. वाहन चालकाला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना नाकीनऊ येते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरी थांबण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात येते तर 65 जणांवर या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांना दिवसभर सोशल डिस्टन्स ठेवून पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार हा अत्यंत वेगाने होत असल्यामुळं आपल्या देशात सुद्धा माननीय पंतप्रधान यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला आहे. तसेच राज्यसुद्धा आपलं लॉकडाऊन झालेलं आहे. त्या धर्तीवर माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, कुठल्या याचं प्रतिबंध पाळावा याबाबतीत वेगवेगळे आदेश काढलेले आहेत. त्यानुसारच आपला हा जो संचारबंदीचा आदेश लागू झालेला आहे. मागील 5 दिवसापासून पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व्यापक प्रसिद्धी या संचारबंदीला देत आहे. तरीसुद्धा नागरिकांनी मुक्तपणे जो मोटरसायकलचा वापर, ज्याच्यावरसुद्धा बॅन आहे, 2-व्हीलर 4-व्हीलर याच्यावरसुद्धा बॅन केलेला आहे, तरीसुद्धा मुक्तपणे नागरिक आपल्या 2-व्हीलर काही कारण नसताना रोडावर घेऊन फिरत आहेत. त्यामुळं आज आम्ही सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीने व्यापक मोहीम हाती घेऊन आज 65 2-व्हीलर चालकांवर 188 प्रमाणे आम्ही ती कारवाई केलेली आहे. काही लोकांचे जे कारण संयुक्तिक वाटले त्यांच्यावर 68-69 प्रमाणे कारवाई केलेली आहे. आणि सर्व जनतेस शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून मी आवाहन करतो की जे काही माननीय दंडाधिकारी यांनी जे आदेश काढलेले आहेत संचारबंदीचे, त्याचं तंतोतंत पालन आपल्याकडून एक सुज्ञ नागरिक म्हणून होणं आवश्यक आहे. कारण कोरोना व्हायरस हा त्याच्यामुळेच रोखला जाणार आहे याची सर्वांनी नोंद घेणं आवश्यक आहे. आणि या जे आदेश काढलेले आहेत संचारबंदीचे, या संचारबंदीच्या काळामध्ये कोणीही विनाकारण विना परवानगी फिरू नये असे आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो. धन्यवाद.